नमस्कार, मी शुभांगी। CBS न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पलूस तालुक्यातील माळवाडी गावामध्ये ऑगस्ट 2019 आलेल्या महापुरामध्ये पडलेल्या घरांचे शासकीय अनुदान न मिळाल्यामुळे माळवाडीतील पूरग्रस्त नागरिकांनी माळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळकृष्ण जाधव व ग्रामविकास अधिकारी GT चौगुले मॅडम यांना निवेदन देऊन सोमवार दिनांक 22 जून 2020 रोजी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून कायदा व सुव्यवस्थेचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। पुढे पूरग्रस्त नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2019 आलेल्या कृष्णा नदीच्या महापुरामध्ये माळवाडी गावातील अनेक घरे पाण्याखाली गेली होती, त्यामुळे या भागातील अनेक घरे काही पूर्णतः तर काही अर्धवट पडलेली होती। पूर ओसरल्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या घर पडझडीसाठी 95,100 रुपये व इतर सामग्री अनुदानासाठी पडलेल्या घरांचा सर्वे केला। सदर सर्वेमध्ये माळवाडीतील 90 कुटुंबे पात्र ठरविण्यात आली। आतापर्यंत त्यातील 80 आसपास कुटुंबांना 95,100 रुपये व इतर सामग्री अनुदानसुद्धा मिळाले, परंतु सदर पात्र ठरवण्यात आलेल्या 90 कुटुंबांच्या यादीमध्ये घर पडझड झालेल्या अनेक कुटुंबांची नावे नसल्याकारणाने वंचित राहिलेल्या पूरग्रस्त नागरिकांनी फेर सर्वे करण्याची मागणी केली। सदरचा फेर सर्वे होऊन 4 ते 5 महिने झाले, तरी देखील घर पडझडीचे अनुदान मिळत नाही व शासकीय अनुदानापासून वंचित राहिलेल्या कुटुंबांच्या शासकीय अनुदानाबद्दल प्रशासनाची ठोस भूमिका दिसून येत नसल्यामुळे व वरिष्ठ अधिकारी यांच्या पोकळ आश्वासनामुळे माळवाडी तालुका पलूस येथील अनुदानापासून वंचित राहिलेल्या पूरग्रस्त नागरिकांनी सोमवार दिनांक 22 जून 2020 रोजी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून बेमुदत आंदोलनाचे निवेदन माळवाडीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना दिले व प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन अनुदानापासून वंचित राहिलेल्या कुटुंबांना 95,100 रुपये व इतर सामग्रीचे अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी माळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य कुमार मोरे, कोंडाबाई चांदनी, राणी रूपटक्के, पूनम कांबळे, शांताबाई टकले, विद्याराणी मोटकट्टे व पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद।